सरकार दुष्काळाच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. दुष्काळाचा प्रश्न गंभीर होत असतानाही सरकारकडून उपाययोजना होत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. झाली असताना सुद्धा अपेक्षा होती किमान सरकार काहीतरी कामाला लागेल, खडबडून जागा होईल अशी अपेक्षा होती, परंतु अजूनही सरकारला जाग आलेली नाही आहे हे आज खेदाने म्हणावं लागतंय. ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्या अतिशय तुटपुंजी आहेत, कमी आहेत, आणि दुष्काळाची तीव्रता ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे अशा प्रकारची अवस्था आज आहे. केंद्र शासनाकडून राज्य सरकारला दुष्काळग्रस्तांना 4,300 कोटी रुपये मदत केल्यासंदर्भातली काही विधानं मध्यंतरी आली. हा पैसा नेमका कशासाठी वापरला गेला, कुठे वापरला गेला, सरकारला आमचं आव्हान आहे की या 4,300 कोटी रुपयाचा हिशोब पारदर्शक सरकार ज्याला म्हणतात, मग त्यांनी किमान सगळा जो काही खर्च झालेला आहे त्या सगळ्या खर्चाचा हिशोब लोकांसमोर द्यावा. जिल्हानिहाय कशा पद्धतीने या रकमेचा विनियोग केला गेला याची माहिती त्यांनी दिली आलेली आहे. त्यामुळे हा सगळा जो केवळ NDRFच्या निकषानुसार नव्हे तर त्यातून अधिक मदतीची घोषणा करण्याची गरज आहे. आता ते NDRFचे निकष आहेत, त्या NDRFच्या निकषाप्रमाणे केंद्र शासनाचा पैसा दिला जातो वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु केवळ NDRFच्या निकषामध्ये न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करण्याची गरज आहे.